जय हिंद मित्रांनो, स्टडी आय क्यू मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 16 जुलैचे जे करंट अफेअर्स आहेत ते बघणार आहोत. आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की जे व्हिडिओज आहे ते शेअर करा आपल्या मित्रांसोबत, कारण ही जी सिरीज आहे ही त्या एस्पिरंटसाठी आणलेली आहे जे वेगवेगळ्या एक्झामसाठी सिरियसली अभ्यास करतात आणि त्याचबरोबर त्यांच्याजवळ पैसे नसते जेणेकरून ते कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन करू शकणार. तर यासाठी क्वालिटी प्रोडक्ट त्यांनासुद्धा मिळावा, कारण त्यांचेसुद्धा ड्रीम्स असतात, त्यांनासुद्धा ड्रीम्स जे आहे ते पूर्ण करायचे आहे. तर त्यांचे ड्रीम्स पूर्ण करण्यासाठी स्टडी आय क्यूने एक नवीन इनिशिएटिव्ह आणलेला आहे. तर तुमचा सपोर्ट इथे खूप गरजेचा आहे, म्हणून लवकरात लवकर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून आम्हालासुद्धा मोटिवेशन मिळणार आणि क्वालिटी प्रोडक्ट तुमच्यासमोर आम्ही आणू शकणार. तर या व्हिडिओला तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे मी, मयूर मोगरे. स्टडी आय क्यूने UPSC 2020 पेनड्राईव्ह कोर्स लाँच केलेला आहे, त्याचबरोबर MPSCसाठीसुद्धा पेनड्राईव्ह कोर्स लाँच केलेला आहे, जिथे तुम्हाला व्हेरियस एक्झामसाठी पेनड्राईव्ह कोर्स अवेलेबल आहे. व्हिजिट करा studyiq.com. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओशी रिलेटेड कुठलाही डाऊट असेल तुम्ही मला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता आणि टेलिग्राम चॅनलवरसुद्धा फॉलो करू शकता t.me/MayurMogre या लिंकने. आता पहिला प्रश्न आहे, 2020 ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी कुठल्या शहरात इंडिया हाऊस याची स्थापना केली जाणार आहे, जेणेकरून जे इंडियन प्लेयर्स आहेत त्यांना फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यात येणार. तर टोकियो इथे जे इंडियन हाऊस आहे त्याची स्थापना केली जाणार आहे. आता टोकियोमध्ये 2020 ऑलिम्पिकची प्रिपरेशन सुरू आहे आणि त्याचबरोबर तिथे इंडिया हाऊस जे आहे त्याची स्थापना करण्यात येणार आहे, जेणेकरून जे आपले भारतीय प्लेयर्स आहे त्यांना फॅसिलिटीज जे आहे ते प्रॉपर प्रकारे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. म्हणजे जसं न्यूट्रिशन फूड राहतं, त्याचबरोबर जे प्रॉपर कोचिंग जे न्यूट्रिशनिस्ट राहते ते प्रॉपर प्रकारे तिथे आपल्याला स्थापना करता येणार आहे. नेक्स्ट आहे, फ्रान्सने आपला राष्ट्रीय दिवस कधी सेलिब्रेट केला? तर फ्रान्सने आपला राष्ट्रीय दिवस 14 जुलैला सेलिब्रेट केलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे जे बॅस्टली डे अब्रॉड असंसुद्धा याला आपण संबोधित करतो आणि जे युरोपियन युनियनचे लीडर्स आहे ते फ्रेंच प्रेसिडेंटला जॉईन करणार आहे वर्ल्ड ओल्डेस्ट मिलिटरी परेडसाठी. तर हा खूप मोठा दिवस आहे आणि हा जो वर्ष आहे 230वा ॲनिव्हर्सरी आहे आणि त्याचबरोबर इथे सगळे जे लोक आहे ते जमणार आहे. नेक्स्ट आहे, सार्क फिल्म फेस्टिवल 2019 नवव्या संस्करणमध्ये कुठल्या बंगाली फिल्मला 4 पुरस्कार मिळालेले आहे? हा 9th एडिशन आहे सार्क फिल्म फेस्टिवल 2019. तर कुठल्या बंगाली फिल्मला 4 पुरस्कार मिळालेले आहे? तर नगर कीर्तन, कुठला आहे नगर कीर्तन, याला 4 पुरस्कार जे आहे ते मिळालेले आहे. आणि नगर कीर्तन जे आहे ते कोणी डिरेक्ट केलेली आहे, ते कोणाची फिल्म आहे? तर कौशिक गांगुली यांची फिल्म आहे आणि याला 4 अवॉर्ड जे आहे ते मिळालेले आहे, बेस्ट डिरेक्टर, बेस्ट ॲक्टर आणि बेस्ट ओरिजिनल स्कोर हे सुद्धा त्यांना मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर बेस्ट फीचरिंग फिल्म असंसुद्धा मिळालेलं आहे. आणि जर आपण बेस्ट ॲक्टर बघितलं तर बेस्ट ॲक्टर कोणाला मिळालेला आहे? तर रिद्धी सेन यांना मिळालेला आहे. आणि 2 जे इंडियन फिल्म्स आहे ज्यांना अवॉर्ड मिळालेला आहे फेस्टिवलमध्ये ते आहे ना बोले वो हराम याला मिळालेला आहे बेस्ट शॉर्ट फिल्म अवॉर्ड आणि हे डिरेक्ट केले गेली होती नितीश पतनकर यांनी. त्याचबरोबर वॉकिंग विथ विंड यालासुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे स्पेशल ज्युरी अवॉर्ड आणि डिरेक्ट केलेली होती प्रवीण मर्चोले यांनी. नेक्स्ट आहे, हिमाचल प्रदेश चे नवीन राज्यपाल कोण आहे? तर यांचं नाव आहे कलराज मिश्रा हिमाचल प्रदेशचे नवीन राज्यपाल आहे. आता कलराज मिश्रा जे आहे हे आधी युनियन गव्हर्नमेंटमध्ये होते, म्हणजे 78 वर्षाचे आहे हे आणि हे आधी मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राईज 2017 होते. आणि जसं तुम्हाला माहिती असेल BJP ची एक पॉलिसी आहे की 75 वर्षाच्या पुढे जे कोणी होऊन जातात त्याला जे मिनिस्ट्री पद आहे ते सांभाळता येत नाही, त्यामुळे यांची एज क्रॉस झाली आहे 75, कारण 78 झालेले आहे. त्यामुळे आता यांनी ते राजीनामा दिला आणि त्याचबरोबर आता राज्यपाल जे आहे ते बनवण्यात आला आहे यांना हिमाचल प्रदेशचे. आणि त्याचबरोबर यांनी रिप्लेस कोणाला केलेलं आहे? तर देवव्रत यांना रिप्लेस केलेलं आहे
देवरात करंटली 60 वर्षाचे आहे आणि करंटली ते गव्हर्नमेंट ऑफ हिमाचल प्रदेशमध्ये सर्व करत आहे. नेक्स्ट आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारने ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या जे गरीब लोक आहे त्यांच्यासाठी 8.5 लाख घर बनवण्याचा फैसला घेतलेला आहे, निर्णय घेतलेला आहे. तर ही कोणत्या परियोजनेच्या अंतर्गत घेतलेला आहे, या परियोजनेचं नाव, या प्रोजेक्टचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. तर हे आहे बांगलर बारी परियोजना. बांगलर बारी परियोजना याच्या अंतर्गत 8.3 लाख जे हाऊसेस आहे ते क्रिएट करण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे. आता एरिया जे राहणार आहे ते हाऊसचं ते राहणार आहे 25 स्क्वेअर मीटरचं. आणि त्याचबरोबर इथे एक रूम, एक किचन, एक बाल्कनी आणि एक टॉयलेट मिळणार आहे. आणि जे कोणी बेनिफिशियर राहणार आहे त्यांना 1.3 लाख इथे मिळणार आहे. आणि त्याचबरोबर जे घर आहे ते इथे क्रिएट होणार आहे. नेक्स्ट आहे 11वी मेंकॉंग गंगा संयोगच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक कुठल्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे. तर ही न्यू दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आता ही 11th एडिशन आहे. आणि जी मीटिंग आहे ते सीनियर ऑफिशियल्स जे आहे ते इथे अटेंड करणार आहे. नेक्स्ट आहे की किती वर्षानंतर गुरुपौर्णिमा, आता हल्लीच तुम्हाला माहिती असेल गुरुपौर्णिमा जी आहे ती झालेली आहे. आणि गुरुपौर्णिमा आणि त्याचबरोबर चंद्रग्रहण दोन्ही सेम डेवर म्हणजेच जुलै 16 आपल्याला बघायला मिळत आहे किती वर्षानंतर. तर हे होत आहे 149 इयर्स नंतर. गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहण दोन्ही एकाच दिवस येत आहे. तर हे कधी होत आहे, तर 149 वर्षानंतर. म्हणजे लास्ट जे आहे ते आपल्याला 12 जुलै 1870 बघायला मिळालं होतं. नेक्स्ट आहे फिफा अंडर 17 विश्वकप 26 ऑक्टोबर 2019 कुठल्या देशात आयोजित केला जाणार आहे. तर हा आयोजित करण्यात जाणार आहे ब्राझील येथे. नेक्स्ट आहे स्पेक्ट्रम रेंटझेन गामा कुठल्या दोन देशात संयुक्त परियोजना आहे, कुठल्या दोन देशाची संयुक्त परियोजना आहे. तर ही रशिया आणि जर्मनी यांची संयुक्त परियोजना आहे. आता रशिया आणि युरोपियन ऑल स्काय सर्वे सॅटेलाइट जे आहे ते इथे सक्सेसफुली लॉन्च करण्यात येणार आहे. प्रोटॉन रॉकेट सॅटर्डे मतलब झालेला आहे 13 जुलै. आणि हे जे आहे स्पेक्ट्रम रेंटझेन गामा मिशन याला स्पेक्ट्र RG असंसुद्धा म्हणतात, कारण रशिया आणि जर्मन. तर RG असंसुद्धा म्हटलं आहे, जॉईंट प्रोजेक्ट आहे रशिया स्पेस एजन्सी कोणती आहे, रॉसकॉम रशियन स्पेस एजन्सी. आणि त्याचबरोबर जर्मन स्पेस एजन्सी जी आहे त्यांनी दोघांनी मिळून हे केलेलं आहे. आता नेक्स्ट आहे कुठल्या भारतीय पहलवानने 53 किलोग्राम वर्गात जे यासर डोगो आंतरराष्ट्रीय कुस्ती टूर्नामेंट आहे त्यामध्ये गोल्ड जिंकलेलं आहे. तर हे जिंकलं आहे विनेश फोगाट यांनी. आणि यांनी 53 किलोग्राम जे कॅटेगरी आहे त्यामध्ये यसर डोंगो इंटरनॅशनल जे कुठे झाली होती, टर्कीमध्ये झाली होती, म्हणजे इस्तानबुल इथे झाली होती. तर इथे यांनी जे सुवर्णपदक आहे गोल्ड जे आहे ते जिंकलेलं आहे. आता यामध्ये भारताला 4 गोल्ड मेडल जे आहे ते मिळालेलं आहे. आणि त्याचबरोबर जी रँकिंग आहे तीसुद्धा इथे फार सुदृढ जी आहे झालेली आहे. आता मेन फ्रीस्टाईल जर बघितला म्हणजे 61 kg मेन फ्रीस्टाईल 61 kg त्यामध्ये जे राहुल अवारे आहे त्यांनासुद्धा मिळालेलं आहे गोल्ड. आणि त्याचबरोबर जे बाकी 2 मेडल आहे ते सीमा बिस्ला जे 50 kg आहे आणि त्याचबरोबर जे मंजू कुमारी आहे 59 kg यामध्ये त्यांना गोल्ड मिळालेलं आहे. नेक्स्ट आहे पंजाब नॅशनल बँकनंतर कुठल्या सरकारी बँकने भूषण पॉवर अँड स्टील लिमिटेड कंपनीवर धोखाधडीची रिपोर्ट दर्ज केलेली आहे. तर या बँकेचं नाव आहे इलाहाबाद बँक जे आहे त्यांनी इथे फ्रॉडचा केस जे आहे ते टाकलेला आहे. USA क्रिकेट टीमचे अंतरिम कोच म्हणून कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे, तर यांचं नाव आहे किरण मोरे.
किरण मोरेला अंतरिम कोच इंटरिम कोच जे आहे ते म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय युवा कौशल दिवस म्हणजेच वर्ल्ड यूथ स्किल डे कधी ऑब्झर्व केला जातो. तर ऑब्झर्व केला जातो 15 जुलैला. 15 जुलैला वर्ल्ड यूथ स्किल डे ऑब्झर्व केला जातो जेणेकरून जे यूथ आहे त्यांना इथे एनकरेज करता येणार, जेणेकरून जे त्यांची स्किल आहे जे त्यांचे ज्यामध्ये ते अचीव करू शकतात पर्सनल सक्सेस आणि फुलफिलमेंट त्यासाठी त्यांना एनकरेज करू शकणार आपण. आणि युनायटेड नेशन जे आहे त्यांनी 15 जुलैला वर्ल्ड यूथ स्किल डे नोव्हेंबर 2014 अनाऊन्स केलेलं होतं. आणि थीम जी आहे 2019 आता जर गोष्ट निघालीच आहे याची तर थीम पण आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. 2019 जी थीम आहे ती आहे लर्निंग टू लर्न फॉर लाईफ अँड वर्क. लर्निंग टू लर्न फॉर लाईफ अँड वर्क. नेक्स्ट आहे चंद्रकांत कावेलकर कुठल्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री राहणार आहे. चंद्रकांत कावलेकर हे नवीन डेप्युटी CM राहणार आहे गोव्याचे आणि हे रिप्लेस करणार आहे विजय सरदेसाई यांना रिप्लेस करणार आहे. नेक्स्ट आहे जलयुक्त शिबिर कुठल्या राज्याचा प्रमुख कार्यक्रम आहे. जलयुक्त शिबिर म्हणजेच जलयुक्त शिबिर कुठल्या राज्याचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. तर हा महाराष्ट्र या राज्याचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आता यामध्ये 5000 विलेजेस जे आहे ते वॉटर स्कॅरेसिटीमधून बाहेर काढायचे आपल्याला असा या स्कीमचा ऑब्जेक्टिव्ह आहे. आता हल्लीच जे सिंगापूर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्ट आहे म्हणजेच सिंगापूर आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक अदालत आहे त्यामध्ये न्यायाधीश म्हणून जे जज आहे इंटरनॅशनल जज म्हणून कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे तर हे आहे ए के सिखरी यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे. भारतने बांगलादेश आणि कुठल्या देशासोबत व्यापारची सुविधा ला वाढवण्यासाठी ब्रह्मपुत्र नदीवर जलमार्ग स्थापित करण्याचे ठरवलेले आहे. तर कोणासोबत बांगलादेश आणि कुठल्या देशासोबत. तर या देशाचं नाव आहे भूतान. बांगलादेश आणि भूतानसोबत इथे जे ट्रान्सपोर्टेशन आहे चीपर रेटमध्ये होईल अशासाठी भूतान बांगलादेश ट्रेड इथेसुद्धा चांगल्या प्रकारे वाढणार यासाठी इथे हे ठरवलेलं आहे. आता यासाठी जे डुबरी पोर्ट आहे आसामचं जे धुबरी पोर्ट आहे त्याला इथे विकसित करण्यात येणार आहे. खाली दिलेल्या कुठल्या जनरल इन्शुरन्स कंपनीला नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि युनायटेड इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड याच्यासोबत मर्ज करून एक सिंगल इन्शुरन्स एंटिटी जे आहे ते क्रिएट करण्यात येणार आहे. तर याचं नाव आहे ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स कंपनी. याला मर्ज करण्यात येणार आहे जे नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि युनायटेड इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड याच्यासोबत जेणेकरून एक सिंगल इन्शुरन्स एंटिटी जी आहे ते आपण जनरेट करू शकणार. नेक्स्ट आहे संयुक्त राज्याचे रिपोर्टनुसार वर्ष 2018 किती जे मुलं आहे संभावित जीवनरक्षक टीकाकरण नाही लावल्या गेलेलं आहे. म्हणजे त्यांनी नाही लावले 2018 रिपोर्टनुसार. तर 20 मिलियन जे लहान पोरं आहे त्यांना जे लाईफ सेविंग वॅक्सिन असतात ते लावण्यात नाही आलेलं आहे, मिस्ड आउट झालेले आहे. मध्य प्रदेशचा पहिला इंटरनॅशनल फ्लाईट जे देवी अहिल्याबाई होळकर इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे इंदोरचा तिथून कुठल्या सिटीसाठी रवाना झालेली आहे. तर ही झालेली आहे दुबईसाठी. तर हा पहिला आता इंटरनॅशनल फ्लाईट इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथे झालेला आहे तर त्याची पहिली जी इंटरनॅशनल फ्लाईट आहे ती दुबईला रवाना झालेली आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि जर आपण थोडे डिटेल्स फ्लाईटचे पण बघितले तर A320 न्यू एअरक्राफ्ट आहे जे ऑपरेट 162 पॅसेंजर्स इथे ऑपरेट होऊ शकतात. तर इथे आपला व्हिडिओ संपतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही शेअर नक्की करा आपल्या मित्रांसोबत. जर तुम्ही शेअर कराल तर चांगलं होईल. आणि शेअर करा, सबस्क्राईब पण करा चॅनलला. लवकरात लवकर चॅनलला आपल्याला 10,000 त्यानंतर 50,000 त्यानंतर 1,00,000 लवकरात लवकर पोहोचवायचं आहे. तर शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.